विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मांडवी दूरक्षेत्रामध्ये उसगाव नावाचं गाव आहे. तिथं दिनांक 1 तारखेला म्हणजे 1 एप्रिलला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह एका चटईमध्ये बांधलेला असून त्याचा खूप घाण वास येतो आहे अशी खबर आल्यामुळं तत्काळ पोलिसांनी तिथं त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर उसगावच्या एका आंब्याच्या वाडीच्या बाजूला एका ओहळामध्ये एक प्रेत पडलेलं दिसून आलं. त्याची पुढील उत्तरे तपासणी केली असता त्याचा खून केल्याचं PM निदान झालेलं होतं. त्याच्या अनुषंगानं विरार पोलीस स्टेशनला 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान या काळामध्ये जवळपास 5-7 दिवस विरार पोलिसांच्या पूर्ण डिटेक्शन ब्रँच आणि वेगवेगळ्या पथकांनी याचा तपास केला असता काल दिनांक 7 एप्रिल रोजी या घटनेचा संपूर्ण उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. घटना अशी होती की दिनांक 29 मार्च रोजी मांडवी गावा उपीच्या हद्दीमधील उसगाव गावातीलच एक 4 गृहस्थ त्या आंब्याच्या वाडीमध्ये आंबे चोरण्यासाठी गेलेले होते. ते आंबे चोरत असताना हा वॉचमन जो मयत आहे त्याचं नाव आहे पलटू राजभर नावाचा व्यक्ती आहे तो. त्या व्यक्तीनं त्या इस्मानच्या चेहऱ्यावरती टॉर्च मारली आणि टॉर्च मारल्यानंतर मैं तुम लोगों को पहचानता हूँ असं म्हटल्यामुळं त्यांनी त्याला दगड मारले पहिल्यांदा आणि हा ओळखतोय कदाचित आपली ही ओळख बाहेर सांगून आपल्यालाही पोलीसमध्ये काहीतरी गुन्हा दाखल होईल या भीतीने त्यांनी मग तिथलेच शेजारी पडलेला एक दगडी पाटा उचलून त्याच्या डोक्यात घालून तो जो झोपलेला बिछाना होता तोच बिछाना त्याच्या अंगाभोवती गुंडाळून रस्सीनं त्याचं प्रेत नेऊन एका ओहळाच्या कडेला टाकलं होतं. याच्यामध्ये आता 4 आरोपी उसगाव गावातीलच निष्पन्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये विनोद बसवत, विलास जाधव, त्यानंतर संतोष पडवळे आणि राजेश बसवत असे 4 नावं निष्पन्न केलेली आहेत. या 4 जणांनी मिळून त्या दिवसभर 29 तारखेला गुरुवारी मांडवी गावचा बाजारही होता. त्यानंतर त्यांनी दिवसभर दारू पिली, त्या दिवशी पार्टीही केलेली होती त्यांनी एका व्यक्तीच्या घरी आणि पार्टी केल्यानंतर संध्याकाळी हे आंबे चोरायचा यांचा प्लॅन झालेला होता आणि आंबे चोरण्यासाठी ते घरातीलच एक सिमेंटची गोणी घेऊन गेलेले होते आणि आंबे चोरत असताना त्यांना या वॉचमननं हाक दिल्यामुळं त्यांनी त्याचा मर्डर केलेला आहे.